आणि यानंतर पुढची बातमी राजकीय लोकांच्या भल्यासाठी आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटील आग्रही असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार करतात तसंच मनोज जरांगे यांच्यामुळे मराठा तरुणांचं मोठं नुकसान होत आहे असा दावाही वडेट्टीवारांनी केला आहे पाहूया ते काय म्हणतात प्रचंड नुकसान होणार आहे तरुणांनी मराठा तरुणांनी यासंदर्भातले सध्या अभ्यास करावा जरांगे पाटलांच्या म्हणण्यावर सगळं काही ठरवू नये अभ्यास करून त्यांनी आपल्या भविष्याचा निर्णय घ्यावा असंही माझं त्यांना आव्हान आहे मुळात मी सांगितलं की ओबीसीमध्ये येऊन तीनशे बहात्तर जातीमध्ये येऊन त्यांना फार काही फायदा मिळणार नाही आणि ओपनमध्ये फार काही जाती राहणार नाहीत म्हणजे नोकऱ्यांचा संदर्भ जिथे येतो किंवा सोयी सवलतीचा येतो तिथे फार मोठा नुकसान मराठा तरुणांचं होणार आहे आणि अशा स्थितीमध्ये त्यांनी अभ्यास करून थोडा विचार करून आपण कोणाला साथ देता आपलं भलं काय आहे ऐत काय आहे हित काय आहे याचा विचार करावा जो गोळीबार झाला जरांगे पाटील त्या गोळीबारानंतर मराठा समाजाचे मग हिरो म्हणून पुढे आले नायक म्हणून आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत की हम झुका शकते ही त्यांच्यामध्ये त्यांना एक समाजाचं सगळं पाठबळ मिळाल्यानंतर एक गर्व झाला त्यामुळे ते सरकारला धमक्या देतात इतक्या तारखेपर्यंत करा तितक्या तारखेपर्यंत करा नाही केलं तर बघून घेऊ कसे रस्त्यावर फिरत आहेत ते आम्हाला धमक्या देतात तर अर्थात हे धमक्यानी प्रश्न सुटणार आहेत का हे जरांगी पाटलांना कळलं पाहिजेत कुठल्याही गोष्टी करायच्या आहेत कायद्याच्या चौकटीत बसून करावं लागतं कायद्याला धरून करावं लागतं आणि ज्या काही प्रक्रिया कोणालाही कुठेही घुसवता येत नाही पण आता जर त्यांच्या डोक्यात खुळं घुसलं असेल तर ते ती मागणी सातत्यानं करत राहतील ना आता सगळ्यांनाच कुणबी लावून टाका गुजराती कुणबी मारवाडी कुणबी लिंगायत कुणबी मग मराठा कुणबी सगळे कुणबी लावत जा प्रमाणपत्र देऊन टाका आणि मोकळी करून टाका आता असंच म्हणायची पाळी आली आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट